ब्लॉगी विशालला सबस्क्राइब करा। तो मित्रांनो ब्लॉगी विशालला सबस्क्राइब करा आणि वेगवेगळे बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसचे ब्लॉग बघत राहा। मित्रांनो आता आपण सरांशी काही वार्तालाप करूयात, काही बॉडी बिल्डिंगच्या टिप्स किंवा काही माहिती आपण त्यांच्याकडून घेऊयात। तर सर, सर्वात प्रथम पुन्हा एकदा तुमचं स्वागत, तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आमच्या औरंगाबादला आलात। आता मला तुम्ही हे सांगा की जे बॉडी बिल्डिंग जे आहे, सध्या आपण बघतो आहे की जी काही यंग जनरेशन आहे, बस बॉडी बघितली की त्यांना असं एक वाटतं की लगेच इन्स्टंट। हां, आता तुम्ही मिस्टर वर्ल्ड झालेला, म्हणजे त्या लेवलपर्यंत तुम्ही गेलात, तर एक तुमचं मला जर्नी म्हणजे थोडक्यात सांगा की म्हणजे सुरुवात कशी झाली आणि तुम्ही पोहोचले कसे तिथपर्यंत। प्रथम तर मी नवीन जनरेशनला एकच सांगेल की कुठलीही गोष्ट लगेच होत नाही, लगेच वर्षानुवर्ष जी बॉडी बिल्डिंग एक असा खेळ आहे ना, लाईक तपस्या म्हणतो, वर्षानुवर्ष जी प्रॅक्टिस पाहिजे। बरोबर, मी माझ्या करिअरला 2011 सुरुवात केली, 11 सुरुवात केली, त्यापूर्वी तुम्ही एकदम प्रोफेशनली मी 11 सुरुवात केली। 12 साली मी पहिल्यांदा नवी मुंबई श्री जिंकले, त्याच्यानंतर मी कॉन्स्टंट 3 वेळा नवी मुंबई श्री, नवी मुंबई सर, मग नवी मुंबई महापौर श्री, ही सगळ्यात मोठी मानाची समजली जाते, कारण की ती एकमेव कॉम्पिटिशन आहे जिथे इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, रेल्वेज सर्व खेळायला बीट केलं तुम्ही सर्वांना, आणि तिथे माझा तो माझ्या आयुष्यासाठी खूप मोठा क्षण होता की मी नवी मुंबई महापौर श्री जिंकू शकलो। आणि त्याच्यानंतर मग माझं पुढचं ध्येय होतं मिस्टर वर्ल्ड, कारण की पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप ही मुंबईत झालेली, अच्छा, त्यामुळे तेच आमचं टार्गेट होतं। आणि मग त्याच्यासाठी प्रॅक्टिस केली आणि पुन्हा एकदा थायलंडला जाऊन, थायलंडला पण हा दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन वेळा मेडल मिळवलं। तर सर, आता तुम्ही हे सर्व मिस्टर वर्ल्डपर्यंत तुम्ही प्रवास केला, जेव्हा तुम्ही महापौर श्री वगैरे जिंकले, त्यावेळेस तुम्हाला जे खर्चाचं तुम्ही कसं केलं, मग डाएट एवढे महागडे सप्लिमेंट्स कसं केलं तुम्ही मॅनेज, कसं आहे घरून चांगलं होतं का तुम्ही मेहनत म्हणजे सर्व ॲक्च्युली हा गेम एकट्याचा नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमचं फॅमिली इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त गरज आहे। आणि माझा माझ्या आईवडिलांनी, माझा भाऊ आहे, माझे गुरुवरी आहे, सगळ्यांनीच मला सपोर्ट मिळाला। मी त्या बाबतीत खूप लकी होतो की माझ्या मागे खूप सारे लोक होते, त्यांच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आणि मेहनत या सर्व गोष्टींमुळेच हे शक्य झालं। आता एखाद्याकडे खूप पैसा आहे, तो सगळं काही घेऊ शकतो, तो बॉडी बिल्डर बनू शकतो का? नाही, असं नाही आहे। बॉडी बिल्डिंग हा जेनेटिकली गिफ्टेड लोकांचा गेम आहे, जेनेटिक खूप मोठा आहे, सपोर्ट आहे, खूप मोठा रोल आहे जेनेटिक्सचा। आणि दुसरी गोष्ट सातत्य, की एका कॉम्पिटिशनला हरून लगेच गिव्ह अप न करता त्याला संघर्ष करून अजून तुम्ही प्रॅक्टिस करून जिंकू शकता। आता साधारण असा प्रॉब्लेम येतो आमच्या औरंगाबादचा सांगतो मी तुम्हाला, बरेचसे बॉडी बिल्डर तुम्हाला आता 2020 साली, आता उद्या कॉम्पिटिशनला ते दिसतील, ह्या वर्षी दिसतील, 2-3 कॉम्पिटिशन ते खेळतील, पुढच्या वर्षी ते तुम्हाला दिसणारच नाहीत कॉम्पिटिशनमध्ये, परत तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी दिसतील। तर काही बरेच असं प्रॉब्लेम असतात की फायनान्शियली कोणी स्ट्रॉंग नसतो, कोणाला प्रॉपर गायडन्स मिळत नाही। माने सर आलेले आहेत, तुमचं पण सर खूप खूप स्वागत ह्या सरांचा परिचय। मी महेंद्र डिंगळे, कमर्शियल फोटोग्राफर आहे, कमर्शियल फोटोग्राफर पण आहेत सरांसोबत, त्यानंतर सरांचा लहान भाऊ, अच्छा, सरांचे लहान भाऊ। आपण काय करता? मी पण फिजिक्स मध्ये, फिजिक्स तुम्हाला आहे, अच्छा सर, राहायला म्हणजे प्रॉपर वाशिम, तिथंच तुमचं लहानपण गेलं, तिथंच सर्व। एक बॉडी बिल्डिंगचा एक कीडा म्हणतो आपण, जसं आम्ही गेलो कॉम्पिटिशन बघायला आणि अचानक म्हणजे बघितलं स्टेजवर, अरे आपल्याला पण करायचं, आणि घुसलो जिममध्ये, झाला प्रवास आमचा, कसा तुटका मुटका प्रवास चालू आहे, जसं आहे तसं चालू आहे। तर मग तुमचं कसं म्हणजे सुरुवात आलं कसं आहे तुमच्याकडे बॉडी बिल्डिंग? ॲक्च्युली माझं गाव कुंडल आहे, सांगली जिल्ह्यात, कराड पलूस तालुक्यामध्ये कुंडल, हा तिकडं तर सगळं पहिलवानकीचं आहे। बरोबर, तर माझ्या वडिलांना पहिल्यापासून हौस होती की माझ्या मुलाने पण पहिलवानकी करावी, अच्छा, पण माझ्या घरासमोर, मी वाशीला राहतो, वाशीच्या घराच्या समोर एक छोटीशी जिम होती, अच्छा, त्या जिममध्ये मोस्टली बॉडी बिल्डर्स यायचे लोक, चांगले चांगले, हा, तर ते बघून मलाही वाटलं की नाही यार हा खेळ मला जरा वेगळा वाटला, आणि म्हणून मी ठरवलं की नाही आपण बॉडी बिल्डिंग करा। माझे वडील सुद्धा पहिलवान होते, त्यामुळे ते थोडस म्हणतात रक्तात असतं, बरोबर, आणि हे पण खरं आहे की एक रक्तामध्ये असलं तर ते जातच, जेनेटिकली ते पुढे फॉरवर्ड होतं। सुहास खामकरचं पण जे आहे की त्यांचं पण हे वडील वगैरे पहिलवान घरातले सगळे करायचे,
तर सर आता पुढचं काय टार्गेट आहे म्हणजे तुमचं? आता पुन्हा एकदा आता जस्ट मी इंजरीतून रिकवर झालेलो आहे. अच्छा. तर आता नेक्स्ट मंथपासून मी परत एकदा तयारीला लागणार आहे. अच्छा. आता आम्ही बॉडी बिल्डिंग करतो, औरंगाबादचे बरेचसे बॉडी बिल्डर आहेत, एक म्हणजे काय म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे आम्ही किंवा प्रॉपर गायडन्स घ्या, आपल्या गुरुवर यांना विसरू नका, सातत्य ठेवा आणि जिद्दीने घ्या. सांगेन प्रॉपर गायडन्स शिवाय तुम्ही नका उतरू कारण आणि घाई करू नका कुठल्याही गोष्टीची. आपली जुनी मन आहे, तूप खाल्लं की रूप येत नाही, समजलं? तर त्या हिशोबाने तुम्ही थोडं पेशन्स ठेवा. हा गेम सातत्याचा. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा, त्यांनी काय सांगितलं की हा गेम सातत्याचा आहे. आणि दुसरी गोष्ट, यंग जनरेशनला मी परत एकदा हे मेन्शन करतो, मागं पण मी एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं की शॉर्टकट नाही आहे, शॉर्टकट होणारच नाही, पॉसिबलच नाही. किती स्टेरॉइड घ्या, टॅबलेट्स घ्या किंवा काही पण घ्या, आता बरेचसे गेअर्स आलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं ते गेअरचा यूज करून न्यू जनरेशन फास्ट होईल का? अर्नॉल्डच्या वेळेस त्यांनी कधी घेतलंय का? नाही घेतलं. तर हे लक्षात ठेवा, स्टेरॉइड सप्लिमेंट नाही. पहिले तुम्हाला मेहनत करावं लागेल, खूप मेहनत करावं लागेल, सातत्य ठेवावं लागेल. जसं त्यांनी सांगितलं, गुरुवर्य, तुम्हाला एक गुरु पाहिजे, एक नॉलेज प्रॉपर पाहिजे, त्यानंतरच बॉडी बिल्डिंग होऊ शकते. अदरवाईज तुम्ही फिटनेस पण ठेवू शकता, नॉर्मली डाएट आणि नॉर्मल आपला जिम वगैरे. तर हे होते जगदीश लाड सर, हे सर्व त्यांची टीम. तर सर तुम्ही आता सांगितलं गुरुवर्य म्हणजे कोण प्रॉपर गायडन्स पाहिजे, तर तुमचे गुरु कोण आहेत? माझ्या मी ॲक्च्युली ह्या बाबतीत खूप लकी आहे की मला पहिल्यापासून तीन सर माझ्या मागे खंबीर उभे होते. एक चेतन पठारे. चेतन पठारे. हा. दुसरे विकास माने. विकास माने. हा. ते सोबतच आले. हा. त्यांना पण आपण. आणि माझा एक मोठा भाऊ आहे अक्षय पणीकर म्हणून. अच्छा. तो ह्या तिघांनी मला, मी काही नसताना मला खूप सपोर्ट करायला लागली. आणि त्यांनी मला सांगितलं की नाही, यू कॅन डू इट, तू करू शकतोस. आणि कधी म्हणजे मी कॉम्पिटिशन हरो किंवा जिंको ते नेहमी माझ्याबरोबरच असायचे. प्रेरणास्थान तुमचे तीन आहेत, त्यापैकी एक आलेलेच आहे तिथे आपण. आणि सगळ्यात म्हणजे हे तर माझे सर आहेत, पण माझ्यासाठी माझ्यापेक्षाही जास्त मेहनत माझ्या भावाने केली आहे. हा संतोष लाड, तो म्हणजे माझा शॅडो आहे की मला बऱ्याच आपण यांना भेटलो. संतोष लाड माझ्या बऱ्याच वेळा माझे मील्स पासून एक्सरसाइज पॅटर्न सुद्धा तो कधी कधी डिझाईन करतो की नाही दादाला जास्त हेडेक नाही पाहिजे. हा एक नंबर सर. बस या एवढा तुम्हाला घरून इतकं जबरदस्त सपोर्ट मिळतो ना खरंच. मी या बाबतीत खरंच खूप लकी माने की माझ्या मागे एवढी सुंदर टीम होती, त्यामुळेच मी एवढ्या वर्ल्ड लेवल पर्यंत मजल मारू शकतो. बरोबर. आता आपण तुमचे जे गुरुवारी आहेत माने सरांना भेटूया. सर तुम्ही खूप चांगलं केलं यांच्यासोबत आलात आज, म्हणजे एक शिष्य आणि गुरु ॲट अ टाईम आम्हाला जागीच भेटलेले आहे. तर एक यांच्या सरांबद्दल तुम्ही म्हणजे यांची मेहनत काय आहे, म्हणजे कसं यांनी हे मिळवलं, एक तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघता, आतापर्यंत तुम्हाला त्यांचा कसा अनुभव आला एक खेळाडू म्हणून किंवा एक शिष्य म्हणून? शिष्य म्हणून जर बोलायचं म्हटलं ना तर मी त्याला म्हणजे मी त्याच्यामध्ये आहे असं मी समजतो. म्हणजे तो आज जे काय अचीव करतो, तो जे काय करतो, मला असं वाटतं की मी करतोय. प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट नाही करू शकत. बरोबर. बरोबर की नाही? तर मी असं समजतो की जे याने अचीव केलंय ते मी अचीव केलंय. आणि आता तो मला गुरु मानतो ते त्याचं मोठं पण आहे ह्याच्यामध्ये. पण मला पण असं म्हणायचं आहे की कुठल्याही खेळामध्ये कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जेव्हा येता तर तुम्हाला असं वाटलं की मला सगळं माहिती, पण असं नसतं. तुम्हाला कोणाची तरी साथ हवी असते. बरोबर. एक्सपिरियन्स वाला कोणीतरी तुमच्या पाठी उभा असायला हवा. आणि सगळ्यात म्हणजे मेन तुमचा त्याच्यावर विश्वास असायला हवा. नाही तर बरेचसे काय होतं, मी असं बघतो आज इकडे केलं अरे रिझल्ट नाही आर यार, मग तिकडे केलं मग त्याला बदललं, असं पण बरेच मी मुलांचं बघितलेलं आहे. कसं असतं, कोणीही तुम्हाला एका भेटीमध्ये किंवा खूप कमी कालावधीमध्ये नाही समजू शकत की तुमचं बॉडीचं काय अॅनाटॉमी काय आहे, तुमचं बॉडी कसं रिस्पॉन्स देते. तुम्ही भले लहान कुठल्याही ट्रेनरकडे जा किंवा एकदम ऑलिम्पियाचा जो ट्रेनर आहे त्याच्याकडे जा, तो तुम्हाला लगेच नाही तुम्हाला तयार करणार, त्याला पण थोडा वेळ लागतो. तेव्हा तुमचं पोटेन्शियल तो बघणार, तेव्हा तो तुम्हाला समजणार की बाबा ह्याला कसं ट्रेन करायचं. आणि जर तेवढा जो पेशन त्या ऍथलीटकडे असेल तर त्याचा काहीतरी प्रोग्रेस होईल. नाहीतर असे खूप लोक आहेत की येतात थोडा दिवस करतात, त्यांना असं वाटतं की मला म्हणजे कुठेतरी कमी पडतो, मग मी दुसऱ्याकडे जातो, मग त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार. तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील तर तो तुम्हाला रिझल्ट मिळणार. आणि ह्याचंच एक्झाम्पल आहे आज तुमच्या समोर की किती मोठ्या लेवलला गेलेले आहेत ते. आणि आता सगळ्यात चांगली गोष्ट मला हे सांगायची म्हणजे आम्ही एकत्र येण्याचा उद्देश की
मी बघतोय आज मराठी मुलं थोडीशी मागे पडलेत याच्यामध्ये सर, बरोबर, आणि स्पेशली मराठवाड्यामध्ये खूप मुलं आहेत की त्यांना ह्या क्षेत्रामध्ये खूप काही करायचंय पण त्यांना प्रॉपर गायडन्स नाही, तिथे फिरतात. हा प्रॉब्लेम तुम्ही पकडलेला आमचा. तर एक चांगली गोष्ट मला सांगायची की खूप असे असतात ऍथलीट की ते स्वतःला खूप मोठं समजतात की मी मिस्टर इंडिया झालो आणि मी हे झालो ते झालो, पण ते खूप कमी वेळापुरतं असतं. तुम्हाला कंटिन्युटी जर हवी असेल तर तुम्हाला प्रॉपर गायडन्स घेऊनच तुम्हाला हे सगळं करावं लागेल. आणि मग आमचं इकडे येण्याचा उद्देश हे आहे की मी बघतोय, मी पण इथे गेले 4 वर्ष अगोदर राहिलो होतो औरंगाबाद. राहिलेले कोणत्या इयरला तुम्ही होते? मी 2013-17 पर्यंत होतो, 13-17 पर्यंत इथे होतो, नंतर मी परत मुंबईला गेलो. मी माझं बघण्यामध्ये असं आलं की इकडे पोटेन्शियल भरपूर आहे मुलांमध्ये पण प्रॉपर गायडन्स नाहीये. तर आता आमचं असं प्लॅन आहे की मराठवाड्यामधल्या मुलांना आपण त्यांना आपला गायडन्स देऊ. बिलकुल सर. जर कुणाला जर असं वाटत असेल की आपल्याला या क्षेत्रामध्ये काही मोठं व्हायचंय तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा, पूर्ण मी माहिती देणार. हा, तुम्ही माहिती द्या त्याच्यामध्ये. आणि कुणाला काही असं वाटलं तर आम्ही आहे दोघे, आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला पूर्ण पाठिंबा देऊ. फक्त तुम्ही पेशन्स ठेवा. बिलकुल सर. बाकी बघा मित्रांनो, तुमच्यासाठी खुशखबरी, तुम्ही मराठवाड्यात आपण इथं औरंगाबादची जे काही बॉडी बिल्डर्स आहेत इथं आपल्याला खरंच गायडन्सची गरज आहे. तुम्हाला वाटतंय ना, खरंच गायडन्सची गरज आहे आपल्याला. आणि आपल्याला यांच्याकडून खूप चांगलं गायडन्स मिळणार आहे. मिस्टर वर्ल्डपर्यंत यांचे जे काही शिष्य आहेत हे गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ते व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे मी टाकतोच आहे, ते तुम्ही बघा. तर अशा प्रकारे आज हा जो व्लॉग आहे मित्रांनो, खूपच जबरदस्त व्लॉग झालेला आहे. आणि मला वाटतंय की आता मी व्लॉग स्टॉप करतो. काही बोलायचं का विजय तुला? नाही ना. तर आता मी इथं थांबवतो, कारण मला आता बोलण्याची माझी पण क्षमता संपली, माझं तोंड सगळं कोरडं पडले. हा, उद्याचा व्लॉग होणार आहे, व्हिडिओ पूर्ण बनणार आहे बरं का. उद्याचा पूर्ण आपलं जे काही टॅनिंग क्रीम वगैरे लावण्याचं जे सर्व स्टोरी होणार आहे ती. आणि उद्या आपण गोल्ड मिळवतो का नाही ते पण आपल्याला बघायचं. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या मला गोल्ड मिळतं का नाही हे बघा, सबस्क्राईब केल्यावरच कळेल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉडी बिल्डर्स तुम्ही असताल किंवा बॉडी बिल्डिंग तुम्हाला आवडत असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. आणि भटकंती पण आपली चालूच असती, तर भटकंतीवाले नाराज होऊ नका, बॉडी बिल्डिंग चालू आहे सध्या, नंतर आपण भटकंती सुरू करणार. ओके, हा सरांना आता काही बोलायचं एक मिनिट. आणि उद्याच्या स्पर्धेला सगळ्यांनी आवर्जून या, तुम्ही स्पर्धा बघा. आणि ती स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे होईल, त्याच्यासाठी सगळ्यांनी त्याच्यामध्ये सपोर्ट करा. भेटू उद्या. ओके, उद्या तर भेटणार. ते ब्लॉगी विशालला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ब्लॉगी विशालला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळे बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसचे ब्लॉग बघत राहा. चला भेटूया लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये.